सगळ्या भाषेत आम्ही मतदानच केलेलं आहे. मला वाटतं आता त्याच्यावर बोलत नाही मी. त्याचं जे काही उपाय व्हायचं होतं ते झालेलं आहे. ते निवडणूक आयोगाच्या हातात आहे. आज आपण पाहिलं असेल आम्ही सर्वांनी परिवार म्हणून मतदान केलेलं आहे. आज देशासाठी मतदान, आपल्या भारत देशासाठी मतदान, इंडियासाठी मतदान महत्त्वाचं आहे. आजचं हे मत तुमचं लोकशाहीसाठी आणि आपल्या संविधान रक्षणासाठी फार महत्त्वाचं ठरेल. तर मी प्रत्येकानं सांगेन, ज्यांच्या ज्यांच्या मतदारसंघात निवडणुका आहेत, उतरून मतदान करा. हा तुमचा अधिकार आहे आणि कर्तव्य देखील आहे. एक आहे काही काही ठिकाणी मतदान यादीचा येत असेल, पण आज पण आपण पाहतो इथे थोडं बाहेर सावली वगैरे थोडं तिथे निर्माण करायला पाहिजे होतं मंडपाने. हे निवडणूक आयोगाच्या हातात असतं. थोडंफार आम्ही त्याच्यावर त्यांच्याशी चर्चा करू, पण पुढे असं घडू नये. अनेक ठिकाणी अजूनही मोठ्या रांगा आहेत. मतदानाचा टक्का पूर्ण मतदान झाल्यानंतर बाहेर येतो आणि ते होईल. आपण पाहतोय ठाकरे कुटुंबानं मतदान केलेलं आहे. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मतदान केलेलं आहे. आणि यावेळेला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलेला आहे आणि मतदारांनी अधिकाधिक मतदान करावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे.